आज साधारणतः 7 वाजण्याच्या सुमारास मला टाटा पॉवर कांबा येथील सिक्युरिटी गार्डचा फोन आला की टाटा पॉवर हाऊसमध्ये अजगर आहे. तर आमच्या परिसरात यापूर्वी कधी अजगर जातीचा साप आढळला नसल्यामुळे मला मनामध्ये शंका आली की कदाचित तो घोणस जातीचा साप असेल. तर मी त्यांना सुरुवातीला सूचना केल्या की त्या सापाजवळ कोणी जाऊ नका, तो विषारी घोणस असू शकतो. त्यानंतर त्यांनी मला व्हिडिओ पाठवला. तेवढ्या वेळात मी व्हिडिओ पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला की आमच्या परिसरात एवढ्या वर्षात मी सर्पमित्र म्हणून काम करतो आहे, यापूर्वी कधी अजगर हा साप आढळला नव्हता. पण आज अचानक अजगर दिसल्याने मी तातडीने तिथे गेलो. तिथे माझ्यासोबत माझे सहकारी संदेश वाडेकर हे देखील होते. आम्ही तिथे जाऊन काही मिनिटातच त्या अजगराला सुरक्षितपणे रेस्क्यू करून आमच्या इकडे घेऊन आलो. त्यानंतर लगेच आमचे कल्याण फॉरेस्टचे RFO साहेब चन्ने साहेब यांना कॉलवर माहिती दिली आहे. या संदर्भात त्यांचे अधिकारी कर्मचारी इथे थोड्याच वेळात येऊन तो अजगर ताब्यात घेणार आहेत आणि सुरक्षित ठिकाणी जंगलामध्ये सोडून देणार आहेत.